तुमान पाहिले पाहिले मी तुला उड मस्ती जी खोलू ने रेगा रेगा पे खोलू ने उड मस्ती जी खोलू ने रेगा रेगा पे खोलू ने सारे चिंता डोक्या पे आज डांगल्या धून सारे चिंता डोक्या पे आज डांगल्या धून आले रंगत खुल है अंगत मुरमे गए आले रंगत खुल है अंगत मुरमे गए गुड मॉर्निंग गाइस सकाळच्या 8 वाजले आणि 5 वाजता आपण उठून कुठे जाणार होतं रे तारामती जाणार होतो पण काही गेलो नाही सगळे आळशी काय गेलो नाही कारण कालचा ट्रेक खूप हार्ड झाला जिथे 3-4 तास लागतात तिथे आम्ही 11 चालू केला आणि 5:30 पोहोचलो वरती सगळे सकले होते तर जाणार कसं बरोबर आहे आणि रात्री झोपलो 12 गाडी म्हणतोय बॉन फायर केलं खूप मजा आली काल चला आता बघूया काय नाश्त्यासाठी काय आहे की नाही आता प्लॅन काय सध्या मग सध्या आता उठलोय बघूया थोडा नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा महादेवाचं दर्शन घेऊ आणि मग 10 आपण खाली उतरायला चालू करू ओके ठीक आहे सो चला नाश्ता करूया आपण आता पहिला शेतमाऊली आमच्यासाठी आम्ही तिची लेकुरे आम्हाला कमी कोणते बरे उजडता दिन रोज बाजूनी खावा तुरीचा वळा जरा का जटरवनी कावला वाणीस कसदार नारळे ओरड्याच ती चवी पाचवी पक्वन्ना लाजवी मागातील चवदार हरभरा आयरन कान्यावरी थोडकी काय मजा दे तरी खुडून मुगाच्या शेगा कधी कवळ्या जाता वेता खाव्या पोपटल्या गुळचट सेंगा चवळेच्या ओझरट पोपटी भल्या लागते बाजून किती चांगल्या मित्रांनो आता कोकणकडे आपण निरोप घेतला आणि आता चाललोय शंकर मंदिराकडे सो चला तिकडे बाबांची कविता कशी होती ती मला नक्की सांगा कमेंट करून चला आता किती वाजले 9:30 बापरे बरं ते ऊन नाही त्याच्या उन्हामध्ये पण ट्रेकिंग करायला खूप हार्ड जातं सो चला निघूया किती जमलो ते त्यासाठी मला ढोल फक्त कानावरती आला आणि म्हणलं चल आपण रेड दिसते तुम्हाला वरती रेड छप्पर आहे पण खरंच मजा आली हा खरंच आणि याला ढोल वाजवायला पण आवडतो टाळ वाजत होता बघितलं ना कसा वाजत येण्याचं सार्थक झालं असं वाटायला खरंच मजा आली का
आता सर्वात पहिल्यांदा आपण थांबलोय, पहिला स्टॉप घेतला आपण आणि आता इथून परत खाली जायचंय. उतरताना तर हार्डली 2 तास लागतातच. सो येऊया आणि जाऊया. आता खाली उतरत होतो, अचानक भयानक आपल्याला एक व्यक्ती भेटला, त्याला तुम्ही ओळखत असेल. मुंबई टू सातारा राईड आपण जी केलेली सुहास, तो बिचारा आमची वाट बघत होता. जास्त वेळ नाही बघितली, फक्त अर्धा ते पाऊण तास. हे पण जास्ती जाणार कोणी आपल्याला एवढ्या गर्लफ्रेंड साठी पण करत नाही आणि त्यांनी तेव्हा मित्रांसाठी केलं. चौदा फेब पिझा झालो भाऊ, मला सांग 14 फेब्रुवारी येऊ कुठं? माझ्या घरी जेवायला. अरे भाऊ 14 फेब म्हणजे यार लवर नसत आपलं, कसं वाटेल ते आपलं मित्रप्रेम आहे. सो थँक्यू आमच्यासाठी आलास तू. रात्री तुझा याचा फोन आलेला पण हा बोलला की मला जमलं तर येईन, मी नाही आणि आलो तर तुमच्या स्वप्नामध्ये येईल, पण हा प्रत्यक्ष आलेला आहे. मला असं वाटतं मी समाचार बोलतो. चला जाऊया आता, आपल्याकडे गाड्या घेऊया, अजून थोडा वेळ बाकी, 15-20 मिनिटं बाकी. आता वाजले 3:30. आता माळशेज गाडचा एक जो पॉइंट आहे, आम्ही तिथे आलोय, मागे दगड बघताय ना, मस्त इथं व्ह्यू आहे यार. आय शपथ तिथनं जायची इच्छा होय ना बाय. मित्रांनो आपला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. योगेश कुंभार ब्लॉग.